आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क। कराडच्या राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कराड जवळ असणाऱ्या नारणवाडी ते कारवाई। या कारवाईत 82 लाखाचा मुद्देमाल करण्यात आलाय जप्त। खास खबराकडून मिळालेल्या माहितीनुसार कराडच्या राज्य उत्पादन शुल्क पथकाने कराड लगत असणाऱ्या नारणवाडी गावच्या हद्दीत पाळ ठेवून रत्नागिरीहून कराडच्या दिशेने जाणारी महाराष्ट्रात विक्रीस मने असलेली गोवा बनावट विदेशी दारूची वाहतूक करणारा ट्रक पकडून तिघांना सध्या ताब्यात घेतलंय। एकूण 82 लाखाचा मुद्देमाल सध्या जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले। विनोद विलास काटकर राहणार वसंतगड तालुका कराड जिल्हा सातारा। रामजी चंद्रकांत होनमाने राहणार जय भवानी नगर आटपाडी। मुस्ताक मुबारक नदाप राहणार जय भवानी नगर आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांना सध्या ताब्यात घेण्यात आले। डॉक्टर विजय सूर्यवंशी आयुक्त सर राज्य उत्पादन महाराष्ट्र मुंबई सुनील चव्हाण संचालक विजय चिंचाळकर विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्ती शेडगे अधीक्षक सो राज्य उत्पादन शुल्क सातारा यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाने ही कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये निरीक्षक संजय साळवे दुय्यम निरीक्षक शरद नळे सहाय्यक दुय्यम निरीक्षक नितीन जाधव महेश मोहिते सचिन काळे अजित रसाळ भीमराव माळी सचिन जाधव श्रीमती मनुजा मुल्ला महिला जवान यांनी सहभाग घेतला। गुन्ह्याचा पुढील तपास संजय साळवे निरीक्षक हे करीत आहेत। असलं मुल्ला कराड।